नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय बघा स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्हाला तक्रार अर्ज दिसतोय खाली प्रति मान्य तालुका कृषी अधिकारी कार्यालय तुमचा जो तालुका असेल त्या तालुक्याचं नाव टाकायचंय त्यानंतर नंबर दोन ला आहे मान्य प्रधानमंत्री कृषी पीक विमा कंपनी कार्यालय तुमच्या तालुक्याचं जे कार्यालय आहे ते तालुक्याचं नाव तुम्हाला पुढे टाकायचं आहे खाली विषय आहे पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तर आता हे दोन कार्यालय तुम्हाला वरती दिसतात या दोन्ही कार्यालयामध्ये तुम्हाला हा तक्रार अर्ज द्यायचा आहे आणि या तक्रार अर्जाची प्रत तुम्हाला परत घ्यायची आहे की तुम्ही तक्रार अर्ज दिलाय रिसिवड आपण ज्याला म्हणतो खाली अर्जदार स्त्री असेल सौ असेल तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे खालचं तो फॉर्मेट मी तुम्हाला वाचून दाखवतो उपरोक्त विषयानुसार मी वरील अर्जदार शेतकरी मौजे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे येथील रहिवाशी असून माझे शेत गट क्रमांक तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे हा असून यामध्ये एकूण तुमचं क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे असून यापैकी तुमचं सोयाबीन असेल कपाशी असेल किंवा वेगळ्या पिकाचा तुम्ही विमा फाडलेला असेल तर ज्या पिकाची तुम्हाला रक्कम मिळाली नाही त्या पिकाचं तुम्हाला नाव या ठिकाणी टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण सोयाबीन पकडू या पिकाचा जितक्या क्षेत्रामध्ये तुम्ही पीक विमा फाडलेला आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे पुढं या क्षेत्राचा पीक विमा काढलेला असून अद्यापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत माझा पावती क्रमांक तुम्ही जी सी एस टी सेंटरवर किंवा माही सेवा केंद्रावर जो पीक विमा भरलेला आहे तिथून तुम्ही जी पावती काढून आणलेली आहे त्या पावतीवर जो क्रमांक आहे तो क्रमांक पावती क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे माझा पावती क्रमांक हा आहे अशा पद्धतीनं माझी एक प्रकारे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून फसवणूक झालेली आहे त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीचे सर्वे प्रतिनिधी यांच्या मनमानी कारभारामुळे मला मी काढलेल्या पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत करिता आपणास विनंती करण्यात येते की वरील प्रकारची चौकशी करून नियमानुसार व माझ्या झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीनुसार पीक विमा रक्कम माझे खात्यावर जमा करण्यात यावी तसेच या उपर आपण आम्हाला योग्य न्याय न दिल्यास आम्ही पीक विमा कंपनीविरुद्ध तथा संबंधित कृषी यंत्रणेविरुद्ध ग्राहक मंचात न्याय मागण्यासाठी जाणार आहोत तरी सदर अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलन करण्यात येईल करिता सेवेशी सादर करण्यात येत आहे सोबत तुमचा डॉकेट आय डी क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे पीक ची झेरॉक्सच तुम्हाला याच्या मागून जोडायची आहे तो क्रमांकसुद्धा या अर्जावर तुम्हाला वरतून लिहायचा आहे आणि त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स तुम्हाला याच्या मागून जोडायची आहे या ठिकाणी आहे आपला विश्वास आहे तर त्या ठिकाणी तुमचं नाव लिहून सही करायची आहे खाली प्रतिलिपी मान्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना माहितीच तो सविनय सादर त्यानंतर जिल्हा समन्वयक ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आता आ, मी या ठिकाणी बुलढाण्याचा उल्लेख केलाय पण तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही त्या जिल्ह्याचा उल्लेख करू शकता मान्य श्री रविकांत तुपकर यांना प्रतिदीपी करू शकता कारण की त्यांनी या विरुद्ध एक मोठा लढा उभा केलेला आहे बघितलं तुम्ही अशा पद्धतीचा तक्रार अर्ज तुम्हाला तुमचा तयार करून घ्यायचा आहे पहिले तर तुम्ही कृषी सहाय्यक जे आहेत त्यांना फोन करा आणि जे विमा प्रतिनिधी आहेत तुमच्या तालुक्याचे त्यांनाही फोन करा की आमचा जमा का झाला नाही ते काय कारण सांगतात ते बघा ते जर म्हणत असतील ते एक दोन दिवस थांबा तुम्ही एक दोन दिवस थांबा आणि तरी सुद्धा विमा जमा झाला नाही तर गावागावातील तरुण पोरांनी आता समोर येण्याची गरज आहे नुसते कष्ट करून जमणार नाही तर या लोकांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय हे आपले पैसे देत नाही आमचा हा धंदा झालेला आहे पाच पन्नास टक्के लोकांच्या खात्यात रक्कम टाकायची बाकीच्या लोकांना झुलवत ठेवायचं आणि जे झुलवत आहेत त्यांच्यापैकी जे विचारणा करायला आले त्यांनाच पीक विम्याची रक्कम द्यायची बाकीचा पैसा गिळायचा याच्यामध्ये अनेक लोक वेगवेगळे पुढारी पण आहेत ते पण चुरून खातात म्हणून अधिकारी सुद्धा आहेत म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा तक्रार अर्ज तयार करायचा आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांनी तो तक्रार अर्ज घेऊन आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि तालुक्याचं जे पीक विमा कंपनीचं कार्यालय असतं तो जो प्रतिनिधी असतो त्यांच्याकडे ह्या तक्रार द्यायची आहे आणि नुसती तक्रार द्यायची नाहीये तर त्या तक्रार अर्जाचा हे सुद्धा आपल्याला ओळशी घ्यायची त्याची रिसिव्ह आपल्याला घ्यायची रिसीवड घेतल्यानंतर जर दोन तीन दिवसामध्ये पैसा जमा झाला नाही तर गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायचंय गाडी करायची आहे तालुका काढायचा आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या दालनात जाऊन बसायचंय आणि जोपर्यंत या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही तो उठणार नाही आणि नेमकं कारण सांगा आमची तुम्ही त्या ठिकाणी टक्केवारी किती लिहिली आहे आम्हाला पैसा किती मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल तरच पीक विमा मिळेल आपण पीक विमा भरताना जेवढी तत्परता दाखवतो जेवढ्या घाईघाईना आपण तारीख संपायच्या आत पीक विमा भरतो तितक्याच तत्परतेनं आपण आपला भरलेला पीक विमा तो वसूल करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुमचे काही प्रश्न असतील तर मला इंस्टाग्रामला विचारू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ फेसबुकला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद